उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युतीच्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या संदर्भात हे संपूर्ण गणित जे आहे ते आखले जाते आणि याच अनुषंगानं मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जोगिंद्र कवाडे हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि ते बाळासाहेबांच्या शिवसेनेसो यांच्या संदर्भात युती करणार आहेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते. आज ठाण्यातल्या घरी त्यांनी भेट घेतलेली, माझ्यासोबत जोगिंद्र कवाडे आहेत, आप थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, आज तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटलेला आहात, अशी देखील चर्चा आहे की तुम्ही युतीच्या संदर्भात सकारात्मक आहात, काय एकंदरीत संपूर्ण चर्चा झाली? आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबची शिवसेना चे नेते अध्यक्ष एकनाथजी शिंदे यांच्यासोबत अत्यंत सविस्तर अशा प्रकारची चर्चा झाली. मागे ज्या पक्षासोबत आम्ही आघाडीमध्ये होतो त्यांचे अनुभव काही आमचे चांगले नाही, त्यामुळे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नागपूरला आमच्या पक्षाचं अधिवेशन झालं, त्यामध्ये नवीन मित्र शोधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये आज राज्यातीलच तळागाळातील दुःखी कष्टी शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दलित असतील, भटके असतील, विमुक्त असतील, गायरान जमिनीचे प्रश्न असतील, आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, OBC समाजाचे प्रश्न आहेत, दलित समाज आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांमध्ये 2.5 वर्षापर्यंत जे सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यांनी पाहिजे तशी, म्हणजे इव्हन 2 वर्षापर्यंत अनुसूचित जाती जमाती आणि OBC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नाही मिळाली अशी जी परिस्थिती आहे, त्यामुळे आमच्या पक्षाने असा निर्णय घेतला आहे की नवीन वातावरणामध्ये, राजकीय वातावरणामध्ये महाराष्ट्रातील हा जो तळागाळातील समाज आहे, बहुजन समाज आहे, यांच्या सामाजिक हितासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही आघाडीची अधिकृतपणे घोषणा मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे केवळ राजकीय सोयीसाठी मी करत नाही आहे, जो आमच्या पक्षाचा ॲजेंडा आहे, कष्टकरी असतील, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज असेल, भटकविमुक्त समाज असेल, हातावर आणून पानावर खाणारा गरीब कष्टकरी समाज असेल, त्यानंतर तुम्ही असं देखील म्हणतायत की ही चर्चा 2.5 वर्षा संदर्भात उद्धव ठाकरे त्या पक्षासोबत महाविकास आघाडीसोबत तुम्ही देखील होतात, काय वाटलं तुम्हाला की जाऊ? सांगतो ना मी, महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही होतो, म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे काय, आमची आघाडी काँग्रेससोबत होती, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत आघाडीमध्ये होतो, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेसोबत आघाडी युती केली, अनायसे आम्ही त्याच्यासोबत गेलो, पण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आघाडीमध्ये जेवढे आम्ही मित्रपक्ष होतो त्यांना कधीही सन्मानाची वागणूक मिळाली. युतीची केव्हा युती होऊ शकते, शॉर्टमध्ये काय युती केव्हा होऊ शकते? बहुतेक मुंबईमध्ये याची अधिकृत घोषणा होईल. आज चर्चा साधकबाजक चर्चा झाली, आमचा अजेंडा काय तो आम्ही अजेंडा सांगितला, आमच्या पक्षाची भूमिका काय ती सांगितली, आमच्या पक्षाचा अजेंडा काय तो आम्ही सांगितला, त्याच्या साधकबाजक चर्चा झाली आणि त्यामध्ये एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी अत्यंत चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद दिला आणि बहुतेक मुंबईमध्ये संयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये याची घोषणा होणार आहे. धन्यवाद. नक्कीच पाहायला गेलं तर मुंबईमध्ये शिवसेनेची आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि रिपब्लिकन पक्षाची युती होईल असं म्हणणं जे आहे ते जोगिंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन रविसह सुमित सावे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.